Hi friends, today we learn about the next phylum of kingdom Animalia. The name of this phylum is phylum Annelida. These are also known as segmented animals. These animals are also known as segmented animals because their body shows many segments on their body surface. त्यांच्या बॉडी सरफेसवर छोटे छोटे आकाराचे असे जे सेगमेंट आहेत त्या सेगमेंटवरून त्या प्राण्यांना सेगमेंटेड ॲनिमल म्हणलं गेलेलं आहे. The phylum Annelida was established by Lamarck in 1801. The phylum Annelida was established by Lamarck in 1801. 1801 मध्ये Lamarck या शास्त्रज्ञाने हा phylum शोधला. त्याचे जनरल कॅरेक्टर बघू आपण. पहिलं कॅरेक्टर आहे हॅबिटॅट. द ॲनिमल्स बिलॉंगिंग टू द फायलम Annelida आर ॲक्वॅटिक. Semi aquatic, parasitic, and found in moist soil. And some animals are beneficial to animals on earth. Animals belonging to the phylum Annelida are found in some animals are aquatic, some are semi-aquatic, some animals parasitic, and animals are found in moist soil. ओलसर मातीमध्ये हे प्राणी आढळतात. काही प्राणी पाण्यात राहणारे असतात, काही पाण्यात आणि जमिनीवर राहणारे असतात, आणि काही प्राणी पॅरासिटिक देखील असतात. दुसऱ्या प्राण्याच्या शरीरामध्ये राहणारे प्राणी म्हणजे पॅरासाइटिक प्राणी. सम ॲनिमल्स फ्रॉम फायलम Annelida आर बेनिफिशियल ॲनिमल्स. मला काही उपयोगी प्राणी देखील आहेत आपल्या पृथ्वीवर. Annelida मधले काही प्राणी उपयोगी देखील आहेत. दुसरं कॅरेक्टर आहे सिलोम. These animals are true silomate animals. Because the silomate cavity is present in between body wall and visceral organs. The animals belonging to the phylum Annelida are truly silomate animals because the silomic cavity is present in between the body wall and visceral organs. ह्या प्राण्यांच्या body wall आणि visceral organsच्या मध्ये ही सिलोमिक कॅव्हिटी प्रेझेंट आहे. म्हणजे सिलोमिक कॅव्हिटी या प्राण्यांमध्ये असल्यामुळं या प्राण्यांना ट्रू सिलोमेट ॲनिमल्स म्हणले गेले आहे. दीज आर द ट्रू सिलोमेट ॲनिमल्स बिकॉज द सिलोमिक कॅव्हिटी इज प्रेझेंट इन बिटवीन बॉडी वॉल अँड विसरल ऑर्गन्स. पुढचं कॅरेक्टर आहे सिमेट्री.
These animals are bilaterally symmetrical animals. Their body divides into two equal similar parts in vertical median plane. The animals belonging to the phylum Annelida are bilaterally symmetrical animals because their body divides into two equal similar parts in vertical median plane. ह्या प्राण्यांच्या जर मध्य भागातून ह्या प्राण्यांना कट केलं तर त्या प्राणी ह्या प्राण्यांचे दोन सारखे भाग तयार होतात. ह्या प्राण्यांना असं मध्य भागातून कट केलं की त्याचे असे दोन सारखे भाग बघायला मिळतात. त्यामुळे त्या प्राण्यांना बायलॅटरली सिमेट्रिकल ॲनिमल्स म्हणले गेलेलं आहे. पुढचा पॉइंट आहे बॉडी प्लॅन. These animals are show cysting great body plan with tube within tube body plan. Cysting great animals with tube within tube body plan. The animals belonging to the phylum Annelida are cysting grade animals with tube within tube body plan. या प्राण्यांच्या शरीरामध्ये सर्व सिस्टीम या वेल डेव्हलप झालेल्या आहेत. डायजेस्टिव्ह सिस्टीम शोज एंटेरियर ओपनिंग माउथ. And posterior opening anus. या प्राण्यांच्या शरीरामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीमची अँटेरियर ओपनिंग माउथ अन्न आत घेण्यासाठी म्हणजे इंजेक्शनसाठी अँटेरियर ओपनिंग माउथ आहे आणि अन्न उरलेलं अन्न शरीराच्या बाहेर टाकण्यासाठी इजेशन म्हणतात. इजेशन प्रक्रियेसाठी या प्राण्यांमध्ये एनस हे ऑर्गन डेव्हलप झालेलं आहे. सो दीज आर नोन एज सिस्टीम ग्रेड ॲनिमल्स विथ ट्यूब विद इन ट्यूब बॉडी प्लॅन. पुढचा पॉइंट आहे सेगमेंटेशन. These animals are truly segmented animals. Because their body is metamerically segmented. या प्राण्यांच्या बॉडीवर सारखे असे भाग दिसून येतात आपल्याला. हे आहे हे त्यांची या प्राण्यांच्या शरीरावरची सेगमेंट आहेत. त्यामुळे या प्राण्यांना सेगमेंटेड ॲनिमल्स म्हणतात. द ॲनिमल्स बिलॉंगिंग टू द फायलम ॲनिलिडा आर सेगमेंटेड ॲनिमल्स. देअर बॉडी इज मेटामेरिकली सेगमेंटेड. बॉडी सर्फेसवर त्याच्या खूप असे सेगमेंट दिसून येतात. त्यामुळे त्या प्राण्यांना सेगमेंटेड ॲनिमल्स म्हणलं गेलेलं आहे. पुढचा पॉइंट आहे जर्म लेयर्स. दीज ॲनिमल्स आर ट्रिप्टोब्लास्टिक ॲनिमल्स.
of three germ layers, ectoderm, endoderm and mesoderm. The animals belonging to the phylum Annelida are triploblastic animals. Their body is made up of three germ layers, outer ectoderm, inner endoderm and middle mesoderm. या तीन जर्म लेयर ने या प्राण्यांची बॉडी तयार झालेली असल्यामुळे या प्राण्यांना ट्रिप्लोब्लास्टिक एनिमल्स म्हणतात. द एनिमल्स बिलॉंगिंग टू द फाइलम एनिलिडा आर ट्रिप्लोब्लास्टिक एनिमल्स. देयर बॉडी इज मेड अप ऑफ एक्टोडर्म, एंडोडर्म एंड मेसोडर्म. नेक्स्ट पॉइंट इज डाइजेस्टिव सिस्टम. In these animals, well developed like digestive system. The animals belonging to the phylum Annelida show well developed digestive system with the elementary canal and digestive glands. या प्राण्यांच्या शरीरामध्ये एलिमेंटरी कॅनल आणि डायजेस्टिव्ह ग्लँड्स पूर्णतः आहेत, त्यामुळे या प्राण्यांची डायजेस्टिव्ह सिस्टीम ही वेल डेव्हलप्ड आहे. देअर डायजेशन इज इंटरसेल्युलर डायजेशन. सेलच्या बाहेरून, आउटसाइड द सेल, सेलच्या बाहेरून या प्राण्यांमध्ये डायजेशन होतं. द एनिमल्स बिलॉंगिंग टू द फाइलम एनिलिडा शोज वेल डेव्हलप्ड डायजेस्टिव सिस्टीम. देअर डायजेस्टिव सिस्टीम इज स्टार्ट विथ माउथ अँड एंड्स विथ एनस. दिस शो एलिमेंटरी कॅनल अँड डायजेस्टिव ग्लँड्स. देअर डायजेशन इज इंटरसेल्युलर डायजेशन. Intracellular means outside the cell. सेलच्या बाहेर या प्राण्यांमध्ये डायजेशन होतं. पुढचा पॉइंट आहे रेस्पायरेशन. इन दीज एनिमल्स नो स्पेशल रेस्पायरेटरी ऑर्गन is developed. Their body surface play an important role in respiration. या प्राण्यांच्या शरीरामध्ये कोणतेही असे रेस्पिरेटरी ऑर्गन तयार झालेलं नाही. श्वसनासाठी या प्राण्यांच्या शरीरामध्ये कोणतेही असं ऑर्गन डेव्हलप झालेलं नसल्यामुळं त्यांचं बॉडी सरफेस त्या प्राण्यांसाठी रेस्पायरेशनला मदत करतो. श्वसनासाठी या प्राण्यांना त्यांचा बॉडी सरफेस मदत करतो. पुढचं पॉइंट आहे एक्सक्रिटरी सिस्टीम. These animals show well developed excretory system. The animals from Annelida show well developed excretory system with the segmented nephridia.
The segmented nephridia are the excretory organs. In annelids. These are responsible for remove nitrogenous metabolic wastes from body. The animals from phylum Annelida shows well developed excretory system in their body. In their body, the segmented nephridia are excretory organs. These excretory organs are responsible for removal of nitrogenous metabolic wastes from body. या प्राण्यांच्या शरीरामध्ये उत्सर्जन संस्था ही पूर्णतः तयार झालेली आहे. त्यांच्यामध्ये सेगमेंटेड नेफ्रिडिया हे उत्सर्जन संस्थेचे ऑर्गन आहे आणि ते शरीरातलं नायट्रोजनस मेटाबॉलिक वेस्ट शरीराच्या बाहेर काढतात. The segmented nephridia are excretory organs. These are responsible for remove nitrogenous metabolic wastes from the body. पुढचा पॉइंट आहे सर्क्युलेशन, सर्क्युलेटरी सिस्टीम. These animals show well developed circulatory system. The circulation is closed. With dorsal and ventral blood vessels. And heart is myogenic heart. Sorry, neurogenic heart. The animals from Annelida shows well developed circulatory system in their body. The circulation is closed with the dorsal and ventral blood vessels. The heart is neurogenic. Neurogenic heart कसा असतं, ब्रेन पासून येणाऱ्या ज्या नर्व्स आहेत त्या हृदयाच्या कार्डियक मूवमेंट वर नियंत्रण ठेवतात. नर्व्स फ्रॉम ब्रेन इनिशिएट्स कार्डियक मूवमेंट्स. ब्रेन कडून येणाऱ्या ज्या नर्व्स आहेत त्या कार्डियक मूवमेंट्सवर नियंत्रण ठेवतात. पुढचा पॉइंट आहे नर्वस सिस्टीम. द एनिमल्स शो well developed nervous system in their body. Nervous system is made up of ventral nerve cord, and nerve ring. In head region. या प्राण्यांच्या शरीरामध्ये जे
चेतासंस्था ही पूर्णतः तयार झालेली असते. चेतासंस्थेचे संस्था ही दोन भागात तयार झालेली आहे, व्हेंट्रल नर्व कॉर्ड अँड नर्व रिंग, ते त्यांच्या हेड रिजनला असतात. दीज आर लोकेटेड इन हेड रिजन. नर्वस सिस्टीम शोज व्हेंट्रल नर्व कॉर्ड अँड नर्व रिंग इन हेड रिजन. पुढचा पॉइंट आहे रिप्रोडक्शन. दीज ॲनिमल्स आर हर्माफ्रोडाइट ॲनिमल्स. बोथ रिप्रोडक्टिव सिस्टीम इन सेम बॉडी. In same body, the male reproductive system and female reproductive system are in same body. एकाच बॉडीमध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम देखील असते आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम देखील असते, म्हणून या प्राण्यांना हर्माफ्रोडाइट ॲनिमल्स म्हणतात. The reproduction is sexual by gamete formation. Reproduction is sexual by gamete formation. The animals belonging to the phylum Annelida are hermaphrodite animals. These show both reproductive system in same body. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम देखील या प्राण्यांमध्ये एकाच बॉडीमध्ये असते. त्यांचे रिप्रोडक्शन हे सेक्शुअल आहे बाय गॅमेट फॉर्मेशन. मेल अँड फिमेल गॅमेट एकत्र आल्यानंतर झायगोट तयार होऊन नंतर त्यांची डेव्हलपमेंट सुरू होते. त्याचे एक्झाम्पल आहे अर्थवॉर्म आणि लीच. आता अर्थवॉर्म काय आहे बघा. अर्थवॉर्म आपल्यासाठी बेनिफिशियल आहे. अर्थवॉर्मला काय म्हणतात, शेतकऱ्याचा मित्र, फ्रेंड ऑफ फार्मर. अर्थवॉर्म इज ए फ्रेंड ऑफ फार्मर बिकॉज अर्थवॉर्म प्लग दी सॉइल. इंक्रीज दी वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ सॉइल. देन इंक्रीज दी फर्टिलिटी ऑफ सॉइल. Of soil, then mix the vermicompost. In soil, earthworm आपल्यासाठी beneficial आहे. earthwormला शेतकऱ्याचा मित्र म्हणतात कारण तो सॉइलची फर्टिलिटी वाढवतो, म्हणजे मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची कॅपॅसिटी वाढवतो, वर्मी कंपोस्ट मातीमध्ये मिक्स करतो, असे बरेच काही काम जमिनीमध्ये हा अर्थवॉर्म करत असतो. त्यामुळे या अर्थवॉर्मला शेतकऱ्याचा मित्र म्हणले गेलेला आहे. दुसरा एक्झाम्पल आहे लीच. लीच इज ए एक्टोपॅरासाइट. एक्टोपॅरासाइट आणि एंडोपॅरासाइट मधला फरक. एंडोपॅरासाइट म्हणजे शरीराच्या आत राहणारे, लिव्हर मध्ये,
किंवा एलिमेंटरी कॅनाल मध्ये लिव्हर मध्ये राहणारा एंडोपॅरासाइट कोणता? लिव्हर फ्लूक. आणि एलिमेंटरी कॅनाल मध्ये राहणारा अस्कॅरिस. हे आहेत एंडोपॅरासाइट. आणि एक्टोपॅरासाइट म्हणजे काय? हे प्राणी शरीराच्या बाहेर चिकटून राहतात. दीज आर एक्टोपॅरासाइट. दीज आर हेवी ब्लड सकर्स. These are feeds on the blood of domestic animals. Feeds on blood of domestic animals like cow, buffalo, even human also. हे प्राणी हेवी ब्लड सकर आहेत. एखादी भागामध्ये जर चिकटून बसले तर त्या भागातलं रक्त ते प्राणी पूर्ण पिऊन घेतात, असं शोषण घेतात पूर्ण रक्त. दीज ॲनिमल्स आर फीड्स ऑन द ब्लड ऑफ डोमेस्टिक ॲनिमल्स लाईक कव अँड बफेलो. ह्या गाईच्या आणि म्हशीच्या अंगावर देखील हे भरपूर आपल्याला बघायला मिळतात. ते त्यांच्या एखादी भागामध्ये चिकटून राहिले तर असं पूर्ण ब्लड सक करून घेतात. आणि ह्युमन मध्ये तर आता या प्राण्यांचा उपयोग जास्त केला जात आहे. कुठल्याही सर्जरी मध्ये वगैरे या प्राण्यांचा उपयोग केला जात आहे. ही पूर्ण माहिती आहे फायलम ॲनिलिडाची.